जय गुरुदेव। आज संध्याकाळी 4 सुमारास एक रोह्याचं पिल्लू बछडं आलं होतं शेतात। त्याच्या मागे कुत्रे लागले होते, चांगलंच दमलं होतं। त्याला थोडंसं खाऊ घातलं, पाणी पाजलं, मग टणटण झालं। काय मग बापा, मग तर त्याला काय वारं पिल्यासारखं, लहान मुलं देवाची फुलं असल्यासारखं असं खेळू लागलं का नाही। असं म्हणजे आता ते तीन मन चालत त्याला पकडून धरलं, ते उड्या मारायला, म्हणजे ते जर पळालं ना तर कुत्रे आजूबाजूलाच होते, कुत्रे जर त्यांना धरलं तर बस त्याचं काय कार्यक्रम आहे का। आता थोडंसं 10-15 दिवस आपल्या सान्निध्यात ठेवू, मग देऊ सोडून त्याला शेतात त्याच्या होई म्हणजे याला नीलगाय असं पण म्हणतात।